हेलो स्टूडेंट्स, मैं प्राध्यापक रमेश कोल्हे। आज अपन पार्टनरशिप फाइनल अकाउंट या टॉपिकला स्टार्ट करत आहोत। पार्टनरशिप फाइनल अकाउंट मध्ये आज अपन एक प्रॉब्लेम बघणार आहोत। व्यवस्थित अपन आज काही जे ऍडजस्टमेंट असतील त्याचे नोट डाउन करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे। फाइनल अकाउंट हा टॉपिक 12th मध्ये साधारणपणे 15 मार्कांसाठी हा टॉपिक आहे। सो अपन काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। जे काही डाउट्स असतील आपण खाली कमेंट्स मध्ये मला त्याबद्दल डाउट्स टाकू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सर्व डाउट्स नक्की सॉल्व करून देईन। आणि याच पद्धतीने आपण साधारणपणे 10 ते 15 प्रॉब्लेमची टेस्ट सिरीज घेणार आहोत। सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे। थँक्यू। लेट्स स्टार्ट। आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे। सतीश एंड प्रदीप आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली। 11th स्टँडर्डमध्ये आपण फायनल अकाउंट शिकलेलं आहोतच। 11th स्टँडर्डमध्ये कॅपिटल हे एकच व्यक्तीचं दिलेलं असायचं, कारण ते सोल प्रोप्रायटरशिप हा टॉपिक होता 11th ला। आता मात्र पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, पार्टनरशिप आहे म्हटल्यावर दोन किंवा अधिक व्यक्ती त्या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी सतीश अँड प्रदीप हे दोन पार्टनर्स आहेत। तर पार्टनर्स आले म्हटल्यावर प्रॉफिट शेअरिंग आलं। सो प्रॉफिट शेअरिंग ते इक्वली करताय, मीन्स 50-50। जो काय प्रॉफिट होणार आहे 50-50 दोघं डिवाईड करून घेणार आहे। सो प्रॉब्लेमला आपण स्टार्ट करण्यापूर्वी जे काही ॲडजस्टमेंट आहे त्याच्या टिकमार्क करून घेणार आहोत। या ठिकाणी ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे, द क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹80,000। क्लोजिंग स्टॉक आहे तर त्याची टिकआउट करण्याची गरज नाही, आपण डायरेक्टली त्याचं पोस्टिंग करणार आहोत। नेक्स्ट आहे डेप्रिसिएट मशनरी 10% पर ॲनम। मशनरीवरती आपण टिकमार्क करून घेणं अपेक्षित आहे। या ठिकाणी मला मशनरी दिसेल डेबिट साईडला, तर मशनरीवरती आपण टिकमार्क करून घेणार आहोत। सो प्लांट अँड मशनरी 75,000 टिकमार्क करून घ्यायची याच्यावरती, कारण ॲडजस्टमेंट आहे आणि लक्षात राहील आपलं। सो प्लांट अँड मशनरी 75,000 टिकमार्क करून घ्यायची, त्याचं ॲडजस्टमेंट आहे। नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस 2,500। सो आउटस्टँडिंग वेजेस या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी आहे 23,000, याच्यावरती आपण टिकमार्क करून घेणार आहोत। वेजेस अँड सॅलरीवरती वेजेस दिलेलं आहे। नेक्स्ट मेंटेन RDD 5% ऑन सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सवरती टिकमार्क करून घेणार आहोत। सन्ड्री डेटर्स टिकमार्क करायची, ॲडजस्टमेंट आहे म्हणून। सो स्टार्ट करूया प्रॉब्लेमला। प्रॉब्लेमला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी बनवणं अपेक्षित आहे। त्यामध्ये फर्स्ट आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। सो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही एकत्रित बनवू शकता। सो साधारणपणे ट्रेडिंग अकाउंटसाठी तुम्ही सुरुवातीच्या 10-11 लाईन सोडून पुढे तुम्ही त्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवू शकता। सो ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या पद्धतीने तुम्ही सुरुवातीचा जो भाग देणार आहात तो ट्रेडिंग अकाउंटसाठी द्यायचा आहे। वरती आपण हे घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंट, आणि त्या खाली असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। तुम्ही या पद्धतीने ड्रॉ करून घेऊ शकता। एका पेजवर साधारणपणे 8-10 लाईन ठेवायच्या ट्रेडिंग अकाउंटसाठी, आणि त्याच खाली आपण उरलेल्या ज्या लाईन साधारणपणे 15-20 लाईन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी द्यायचं आहे। सो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या पद्धतीने ड्रॉ करणार आहोत इन दी बुक्स ऑफ सतीश अँड प्रदीप। ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, हे आहे डेबिट साईड, क्रेडिट साईड। सो फर्स्ट 10-15 लाईन साधारणपणे 8-10 लाईन आपण ट्रेडिंग अकाउंटसाठी सोडलंय, त्या खाली उरलेल्या लाईन्स 15-20 लाईन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी। आणि नेक्स्ट आपण बनवणार आहोत बॅलन्स शीट। सो बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020, 15-20 लाईन्स सेपरेट एक पेजवर आपण बॅलन्स शीट बनवू शकतो। त्या ठिकाणी लायबिलिटीज असेट्स अमाऊंटसाठी 2 कॉलम ठेवायचे, इनर कॉलम आउटर कॉलम या पद्धतीने। सो प्रॉब्लेमला आपण स्टार्ट करत आहोत। सो प्रॉब्लेम आपण स्टार्ट करणार आहोत ट्रायल बॅलन्स डेबिट साईडपासनं। मात्र सुरुवातीला कंपल्सरीली आपण ओपनिंग स्टॉक जो दिलेला असेल ट्रायल बॅलन्सला, ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रायल बॅलन्स डेबिट साईडला असतो। सो ओपनिंग स्टॉक पासून आपल्याला सुरुवात करणं अपेक्षित आहे। सिक्वेन्स लक्षात घ्यायचं, आपण नोट डाऊन करून घेऊ शकता त्या पद्धतीने सिक्वेन्स स्टार्ट कशी करायची प्रॉब्लेमला। प्रॉब्लेमला सोल्युशनसाठी आपण स्टार्ट करणार आहोत ओपनिंग स्टॉकपासनं।
सो ओपनिंग स्टॉक घेतलाय आपण, ओपनिंग स्टॉक घेतोय, ओपनिंग स्टॉक जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला डेबिट आहे त्यामुळे आपण टू म्हणणार आहोत आणि त्या ठिकाणी टू ओपनिंग स्टॉक. सो टू ओपनिंग स्टॉक आपण घेऊ शकतो, टू ओपनिंग स्टॉक 23,000. कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे ओपनिंग स्टॉकवरती. सो ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे 25,000 ही ॲज इट इज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक आउटर कॉलमला घेणारे ॲडजस्टमेंट नाही, 25,000. सो ओपनिंग स्टॉकचा रेकॉर्ड केलेला आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट, ओपनिंग स्टॉक घेतल्याबरोबर आपण परचेसेस घेणं अपेक्षित आहे. या ठिकाणी परचेसेस दिसतील तुम्हाला. एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, जो ट्रायल बॅलन्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे आयटम हे नेहमी डेबिटला जाणार आहे आणि क्रेडिटचे नेहमी क्रेडिटला जाणार आहे. सो परचेसेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला आहे, तो ट्रेडिंग अकाउंट डेबिटला आपण घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस, या ठिकाणी परचेसेसची अमाऊंट आहे 2,20,000. सो परचेसेस जे 2,20,000 दिलेलं आहे यावरती काही ॲडजस्टमेंट आहे का, म्हणजे रिटर्न वगैरे असतात. सो परचेस रिटर्न किंवा या ठिकाणी रिटर्न आउटवर्ड असं क्रेडिटला काय आयटम दिलं आहे का एकदा आपण चेक करणार आहोत. त्यामुळे क्रेडिटला काहीही नाही आहे. सो 2,20,000 डायरेक्टली आउटर कॉलमला आपण घेणार आहोत परचेसेस 2,20,000. नेक्स्ट मध्ये आपण घेणार आहोत, सॉरी 2,20,000. नेक्स्ट आता अनुक्रमे आपण स्टार्ट करतोय. परचेस झालेला आहे, मेन आपण लक्षात घ्यायचे दोन आयटम सुरुवातीला आपण पोस्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ओपनिंग स्टॉक की जो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला आपण घेतलेला आहे. आपण इथे आपण ओपनिंग स्टॉक घेतलेला आहे. त्याचबरोबर सेकंड घेणार आहोत परचेसेस. हे दोघंही आपण रेकॉर्ड करून झालेलं आहे. आता अनुक्रमे ट्रायल बॅलन्स डेबिट साइडला स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स असेट आहे. सो आपण असेटला रेकॉर्ड करणार आहोत त्याचं बॅलन्स शीट असेट साइड सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. सो ॲडजस्टमेंट असल्यामुळे सन्ड्री डेटर्स आपण इनर कॉलमला घेणार आहोत 45,000. सन्ड्री डेटर्स घ्यायचे 45,000 इनर कॉलमला. नेक्स्ट ओके, सन्ड्री डेटर्स घेणार आहोत डेबिट साइडला 45,000. अनुक्रमे जातोय आपण. नेक्स्ट दिलेला आहे डिस्काउंट 4,000. डिस्काउंट दोन प्रकारचे डिस्काउंट आपण बघू शकतो. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स डेबिटला डिस्काउंट दिला आहे 4,000 आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला देखील डिस्काउंट दिलेला आहे 3,500. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, डिस्काउंट रेकॉर्ड होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिस्काउंट रेकॉर्ड होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटचा डिस्काउंट हा आपला एक्सपेन्सेस आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे आणि क्रेडिटचा डिस्काउंट हा आपला इन्कम आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला जाईल, डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. सो डिस्काउंट जो ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला आहे तो आपण घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. या ठिकाणी आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे हे अकाउंट जे आपण बनवलं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा वरचा भाग ट्रेडिंग अकाउंट आहे आणि इथून खाली आपलं सुरुवात होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस डेबिटला घेणार आहोत टू डिस्काउंट. टू डिस्काउंट कुठल्या प्रकारचे त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. सो 4,000 डायरेक्टली आपण आउटर कॉलमला घेणार आहोत 4,000. नेक्स्ट पुढे जाणार आहोत आपण. डिस्काउंट घेतलाय, अनुक्रमे आपण जातोय परचेस झालाय, सन्ड्री डेटर झालाय, डिस्काउंट झालाय, ओपनिंग स्टॉक झालाय. नेक्स्ट आहे वेजेस अँड सॅलरी. ज्या वेळेस वेजेस अँड सॅलरी या पद्धतीने ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असतो याचा अर्थ होतो की वेजेस इज अ मेजर आयटम. वेजेसचं रेकॉर्ड होतो ट्रेडिंग अकाउंटला आणि सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा भाग आहे. मात्र वेजेस अँड सॅलरी या पद्धतीने आयटम दिला याचा अर्थ वेजेस इज अ मेजर आयटम आणि त्यामुळे आपण हे घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड
two wages and salary. Trading account debit side ला अपन घेणार आहोत. टू वेजेस अँड सॅलरी अमाऊंट, वेजेस अँड सॅलरीवरती ॲडजस्टमेंट आहे. इनरला घेणार आहोत आपण वेजेस अँड सॅलरी 23,000. ॲडजस्टमेंट काय आपण बघणार आहोत. सो वेजेस अँड सॅलरी याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. वेजेसवरती म्हटलेलं बघा ॲडजस्टमेंट नंबर 3. या ठिकाणी थर्ड नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये म्हटलेलं आहे आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 2,500. ॲडजस्टमेंट आहे त्यासाठी आपण वेजेस अँड सॅलरी इनर कॉलमला घेतलंय. जेव्हा जेव्हा ॲडजस्टमेंट असेल फॉर द पर्पज ऑफ ॲडजस्टमेंट आपण तो ॲटम ती अमाऊंट इनर कॉलमला घेणार आहोत. आउटस्टँडिंग सो एनी एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. नोट डाऊन करून घेऊ शकता कुठलाही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल. आता डेबिटला जे रेकॉर्ड करताय ते एक्सपेन्सेस आहे. म्हणजे या ठिकाणी वेजेस आउटस्टँडिंग म्हटलंय, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग ऍड होणार आहे. सो ऍड करायचं या ठिकाणी ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचं तुम्ही शॉर्टकट OS म्हणू शकता. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आपण चेक करणार आहोत. अमाऊंट दिलेली आपल्याला आउटस्टँडिंग वेजेसची 2,500. सो आउटस्टँडिंग वेजेस 2,500 या ठिकाणी घेतोय. ऍड होणार आहे, प्लस होणार आहे. त्यासाठी 23,000 प्लस 2,500 25,500 आउटर कॉलमला घेणार आहे. कोणतीही ॲडजस्टमेंट म्हटली की त्याचे दोन इफेक्ट होणं अपेक्षित आहे. सो आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट लक्षात घ्यायचंय. आउटस्टँडिंग म्हटलं की फर्स्टली होणार आहे ऍड, आपण ऍड केले 2,500 आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. सो बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला येणार आहोत आपण आउटस्टँडिंग. आता सांगितलं मी शॉर्टकट तुम्ही वापरू शकता आउटस्टँडिंग वेजेस ची अमाऊंट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे तीच अमाऊंट आपण घेणार आहोत 2,500. दॅट इज आउटस्टँडिंग वेजेस इज 2,500. त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. नेक्स्ट वेजेसचं रेकॉर्ड झालेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती जी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली होती ॲडजस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी रेकॉर्डिंग झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. लक्षात घ्यायचं आहे द वर्ड मॅन्युफॅक्चरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सपेन्सेस म्हटलं एकतर तो ट्रेडिंग अकाउंट डेबिटला जाणार आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस डेबिटला जाणार आहे एक्सपेन्सेस म्हटल्यावर. मात्र या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हटलंय. मॅन्युफॅक्चरिंग ऑल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ट्रेडिंग एक्सपेन्सेस हे सर्व ऑर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लक्षात ठेवायचे. थ्री वर्ड्स मी सांगतोय मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ट्रेडिंग एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑर फॅक्टरी एक्सपेन्सेस हे सर्वच्या सर्व ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला आपण घेणार आहोत. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला आपण जातोय. त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आपण डेबिटला आउटर कॉलमला घेणार आहोत 25,500 जी ओरिजिनल अमाऊंट आहे 25,500 ॲज इट इज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 25,500 रेकॉर्ड झालेलं आहे आपलं. पुढे जातोय आपण फॅक्टरी बिल्डिंग. या ठिकाणी फॅक्टरी एक्सपेन्सेस नाही तर फॅक्टरी बिल्डिंग म्हटलेलं आहे. बिल्डिंग इज ॲसेट म्हणून त्यासाठी बिल्डिंग फॅक्टरी बिल्डिंग आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करणार आहोत. सो बॅलन्स शीट असेट साईड फॅक्टरी बिल्डिंग रेकॉर्ड करतोय आपण. फॅक्टरी बिल्डिंगची अमाऊंट आहे 1,75,000. त्यापूर्वी आपण चेक करून घेऊया डेप्रिसिएशन. सो डेप्रिसिएशन ओनली मशिनरीवरती सांगितलेलं आहे. सो नो प्रॉब्लेम 1,75,000 डायरेक्टली आउटर कॉलमला आपण घेणार आहोत. या ठिकाणी सन्डे डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे त्यासाठी आपण दोन लाईन सोडून दिलेलं आहे. सो फॅक्टरी बिल्डिंग आउटर कॉलमला जाणार आहे 1,75,000.
बॅलन्स शीट असेट साईड फॅक्टरी बिल्डिंग 1,75,000 डायरेक्ट आउटर कॉलम कुठलीही ॲडजस्टमेंट नाही. नेक्स्ट पुढे जातोय आपण. फॅक्टरी बिल्डिंगचं रेकॉर्ड झालंय. प्लांट अँड मशिनरी 75,000 प्लांट अँड मशिनरी ऑल्सो असेट. प्लांट अँड मशिनरी देखील असेट आहे म्हणून बॅलन्स शीट असेट साईडला घेणार आहोत आपण प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलमला त्याची अमाऊंट घेणार आहोत कारण प्लांट अँड मशिनरीवरती इथे म्हणून बघू शकतो आपण डेप्रिसिएट मशिनरी 10%. सो प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिसिएशन आहे 10%. अमाऊंट आपण इनर कॉलमला घेणार आहोत. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 75,000. सो प्लांट अँड मशिनरी 75,000 आपण इनर कॉलमला घेत आहोत. डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन लेस होईल. सो लेस डेप्रिसिएशन शॉर्टकट तुम्ही वापरू शकता DEP 10%. सो लेस डेप्रिसिएशन 10% म्हटल्यावरती जी अमाऊंट दिलेली आहे त्या अमाऊंटच्या एक झिरो आपण कमी केलं की 10% होणार आहे. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 75,000, त्याच्यावरती 10% मीन्स 7,500 अमाऊंट आपल्याला मायनस करायची आहे आणि जो काय बॅलन्स येईल तो आउटर कॉलमला आपण घेणार आहोत. सो 75,000 मायनस 7,500 67,500 ही अमाऊंट आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. 67,500 लक्षात ठेवायचं आहे. प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिसिएशन आहे 10%, ते मायनस केलं. 10% काढण्याची शॉर्टकट ट्रिक तुम्हाला दिली आहे. जी अमाऊंट दिली त्याचा एक झिरो आपण कमी केला की 10% अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. मायनस केल्यानंतर आपल्याजवळ राहील 67,500. सो 67,500 आउटर कॉलमला घेतले. कुठली ॲडजस्टमेंट असेल दोन इफेक्ट झाले पाहिजे. सो डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 7,500 रेकॉर्ड होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आहे, इथे आपण जातोय प्रॉफिट अँड लॉसला. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. सो टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी जी अमाऊंट आपण डेप्रिसिएशनची घेतलेली आहे 7,500 ती घेणार आहोत आपण या पद्धतीने. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट झालेत. एक आपण मायनस केलेला आहे त्या ठिकाणी, आपण मायनस केला आहे 7,500 आणि सेकंड इफेक्ट आपण घेतलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. नेक्स्ट पुढे जातोय आपण. मशिनरी झालेलं आहे, इथे व्यवस्थित आपण लक्ष देऊन क्रिटिकल ॲडजस्टमेंट आहे थोडी. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स ठिकाणी WEF म्हणजेच विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 2020. ज्यावेळेस कुठल्याही आयटमसाठी अशी डेट दिली असेल आपण ट्रायल बॅलन्सची डेट बघून घेणार आहोत. ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31 March 2020 आणि या ठिकाणी इयर जे आहे 2020 म्हणजे सेम इयरमध्ये. सो ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस हे 2 वर्षांचे पेड केलेले, इथे 2 इयर्स म्हटलेलं आहे. सो 2 वर्षांचे पेड केले मात्र आपण जे अकाउंट मेंटेन करत असतो, जे फायनल अकाउंट तयार करत असतो, दॅट इज ओनली फॉर 12 मंथ मीन्स 1 इयर. एका वर्षाचे रेकॉर्ड्स आपल्याला मेंटेन करायचे. या ठिकाणी 2 वर्षाचे एक्सपेन्सेस दिलेले. सो 10,000 हे 2 वर्षाचे दिलेले, आपण पूर्ण 2 वर्षाचे घेऊ शकत नाही, आपल्याला एकाच वर्षाचे घ्यायचे. तेही या एका वर्षामध्ये जेवढ्या मंथसाठी आपला एक्सपेन्सेस झालाय, जेवढे मंथ आपण त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा बेनिफिट घेतलाय, तेवढेच एक्सपेन्सेस आपण घेऊ शकतो. सो सुरुवातीला ॲडव्हर्टाइजमेंटचं रेकॉर्ड करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट जरी आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली नसली तरी इथे ॲडजस्टमेंट मात्र तयार होते. सो लक्षात ठेवायचं ही देखील एक ॲडजस्टमेंट आहे. आपण जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. टू ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसला जाणारे ॲडव्हर्टाइजमेंट कारण हा खर्च आहे. जी ओरिजिनल अमाऊंट आपल्याला दिली ती घेतोय आपण 10,000. ओके, सो ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 यावरती आपण बघितलं की ॲडव्हर्टाइजमेंट इज पेड फॉर 2 इयर्स. दॅट मीन्स आपल्याला हवं एका वर्षाचं पेड केलं, 2 वर्षाचं हे प्रीपेड आहे. नेक्स्ट इयरचे एक्सपेन्सेस आपण आत्ताच पेड केले म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस आहे.
सो प्रीपेड एक्सपेन्सेस लेस होणार आहे. आपण आत्ताच आउटस्टँडिंग बघितले होते, आउटस्टँडिंग ॲड होतात आणि प्रीपेड एक्सपेन्सेस जे असतील ते लेस होणार आहे. सो लेस प्रीपेड. प्रीपेड का म्हणतोय आपण, कारण एक्सपेन्सेस अकाउंटिंग इयर हे एका वर्षाचेच आपल्याला घ्यायचे असतात आणि ॲडव्हर्टाईजमेंट मात्र 2 वर्षाचं दिलेलं आहे. सो प्रीपेड कॅल्क्युलेशन करणार आहोत आपण प्रीपेड एक्सपेन्सेसचं. या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आपण जर प्रॉब्लेम बघितला तर प्रॉब्लेममध्ये दिसेल तुम्हाला की ॲडव्हर्टाईजमेंट फॉर 2 इयर्स 10,000, 2 वर्षाचे ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस दिले 10,000. सो एका वर्षाचे आपल्याला हवंय अकाउंटिंग इयरमध्ये एकाच वर्षाचे. सो 2 वर्षाचे 10,000 तर एका वर्षाचे त्याच्या निम्मे 50% म्हणजेच 5,000 एका वर्षाचे असणार आहे. मात्र आपण पूर्ण एक वर्षभर नाही त्याचा यूज केला ॲडव्हर्टाईजमेंटचा. ॲडव्हर्टाईजमेंट जे एक्सपेन्सेस किंवा त्याचा बेनिफिट घ्यायला आपण सुरुवात केला आहे 1 जानेवारी 2020 पासनं आणि आपला ट्रायल बॅलन्स एंड होतोय 31 मार्च 2020 ला. सो आपण किती मंथ होता आपण जस्ट काउंट करूया. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिने या ठिकाणी येणार आहे. जानेवारी 1, मार्च 2 सॉरी फेब्रुवारी 2 आणि मार्च 3. ओनली 3 महिने, ओनली 3 मंथ्स आपण ॲडव्हर्टाईजमेंटचा बेनिफिट घेतलेला आहे. सो ओनली 3 मंथ्स आपल्याला पाहिजे. 3 मंथ्स आहे आपण ॲडव्हर्टाईजमेंटचा बेनिफिट घेतला ह्या इयरमध्ये 1/1/2020 पासनं 31 मार्च 2020 पर्यंत 3 महिने बेनिफिट घेतलेला आहे. आता 3 मंथ बेनिफिट घेतलाय म्हटल्यावर जे 1,250 एवढ्याच अमाऊंट आपण घेऊ शकतो, कारण रिमेनिंग दॅट इज प्रीपेड. सो 10,000 मधनं 1,250 आपण मायनस करणार आहोत. सो 10,000 - 1,250 या 1,250 का मायनस करतो आपण, कारण ह्या वर्षात घेतलेला बेनिफिट. सो साधारणपणे 8,750 हे एक्सपेन्सेस आपले प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. सो 8,750 आर प्रीपेड एक्सपेन्सेस. 24 मंथ होतात एका वर्षाचे, सॉरी 2 वर्षांचे, आणि या 24th मंथ पैकी 21 मंथचे प्रीपेड आहे. दॅट इज 8,750 प्रीपेड आहे आणि ह्या वर्षामध्ये 3 महिने बेनिफिट घेतलाय 1,250 ही अमाऊंट आपण इथे घेणार आहोत. कुठली ऍडजस्टमेंट म्हटलं की त्याचे 2 इफेक्ट होणार आहे. प्रीपेड 8,750 ऍसेट साईडला आपण घेणार आहोत, प्रीपेड ॲडव्हर्टाईजमेंट 8,750 आपण ती घेणार आहोत त्या ठिकाणी 8,750. सो ॲडव्हर्टाईजमेंट झालेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे जातोय सॅलरीज अँड वेजेस. सुरुवातीला आपण एक आयटम बघितला होता वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी मीन्स वेजेस इज अ मेजर आयटम आणि म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतलाय. या ठिकाणी सॅलरी अँड वेजेस म्हटलेलं आहे. सो सॅलरी अँड वेजेस इथे सॅलरी मेजर आयटम जो अगोदर दिलेला आहे तो मेजर आयटम, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये. सॅलरी अँड वेजेस असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचं रेकॉर्ड करावं लागणार आहे. सो आपण जातोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू सॅलरी अँड वेजेस. ऍडजस्टमेंट नाहीये, जी काही अमाऊंट आहे ती डायरेक्टली आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. ही आहे 45,000 आउटर कॉलमला घेऊन टाकायचे. नेक्स्ट आपण पुढे जातोय कॅश इन हँड. कॅश दॅट इज कॅश इन हँड आपली असेट आहे. बॅलन्स शीट असेट साईडला आपण जाणार आहोत. बॅलन्स शीट असेट साईड कॅश इन हँड आपण आलोय बॅलन्स शीट असेट साईड कॅश इन हँड. जी अमाऊंट आहे पूर्ण आउटर कॉलमला आपण घेणार आहोत. कॅश इन हँड 15,000 आउटर कॉलमला आपण घेतोय, कुठली ऍडजस्टमेंट नाहीये त्यावर. कॅश ही आपली ऍसेट आहे, त्यासाठी आपण ऍसेटला रेकॉर्ड केलंय. नेक्स्ट पुढे जातोय आपण 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. तर जेव्हा एखाद्या आयटमवरती असेल या पद्धतीने पर्सेंटेज दिलेलं असेल, कुठेही ऍडजस्टमेंट दिली नसेल तरी देखील
आपल्याला त्याच्यावरती ऍडजस्टमेंट कॅल्क्युलेट करणं अपेक्षित आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे, त्यासाठी हे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. त्यासाठी आपण जाणार आहोत बॅलन्सशीट असेट साईडला. बॅलन्सशीट असेट साईडला आपण घेणार आहोत 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऍडजस्टमेंट. सांगितल्याप्रमाणे जेव्हा असे काही पर्सेंटेज दिलेलं असेल त्यावरती ऍडजस्टमेंट आहे असं आपण गृहित धरणार आहोत. इनरला घेणार आहोत 60,000, दॅट इज ओरिजिनल अमाऊंट. 10% म्हटलेले गव्हर्नमेंट बॉन्ड्स, तर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स याचा अर्थ असा होतो की यावरती 10% आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. कोणत्याही असेटवरती म्हणजेच इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला जर इंटरेस्ट मिळत असेल तर जो आपला इन्कम असतो हा इंटरेस्ट आपण ॲड करणार आहोत. त्या ठिकाणी 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण म्हणणार आहोत ॲड इंटरेस्ट. 10% इंटरेस्ट आपण या ठिकाणी ऍड करतोय. तो आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे डिस्कस केलं होतं की 10% कुठली अमाऊंट 10% कॅल्क्युलेट करा परचेस केले होते 1 एप्रिल 2019. सिक्स मंथ फक्त ओनली आपण त्याचा युज केलेला आहे. सो 6001 इयरचे झाले. ओके, सो 6 मंथ दॅट इज 1 जुलै स्टार्ट झाला 1 जुलैपासून आणि तो एंड आपल्या 31 मार्चला होणार आहे. सो जुलैपासून आपण काउंट करतो महिने किती होणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 9 मंथ आपल्याला त्या ठिकाणी इंटरेस्ट घेणं अपेक्षित आहे. सो 9 मंथ इंटरेस्ट यामध्ये 6001 इयरचा, तर 9 मंथचा किती, त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो 6000 फॉर 1 इयर, दॅट्स वाय डिवाइड बाय 12. 6000 एका वर्षाचं भागिले 12 करणार आहोत. आपल्याला हवं आहे 9 महिन्यांचं, कारण 1 जुलैला आपण इन्व्हेस्टमेंट केली होती. सो इंटू 9 इज इक्वल टू 4500 ओनली. पुन्हा रिपीट करतोय मी, एका वर्षाचा आपला या ठिकाणी इंटरेस्ट आला होता 6000. मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो की परचेस इन्व्हेस्टमेंट जो गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये केली होती 1 जुलैला केलेली, 1 जुलै 2019 पासून ते 31 मार्च 2019 पर्यंत होतात 9 महिने आणि आपल्याला इंटरेस्ट जे अक्रूड आहे ते ओनली 9 मंथचं म्हणजे असणारे 4500. सो 60,000 मध्ये ॲड होतील 4500, ते होतील 64,500. सो 9 महिने इन्व्हेस्टमेंट आपण यूज केलेली, ओनली 9 मंथचं घेतलं आपण 4500. कशा पद्धतीने केलं, एका वर्षात आलं होतं 6000, एका वर्षाचे 12 महिने म्हणून आपण 6000 भागिले 12 केलं, ॲन्सर मिळालं होतं आपल्याला 500. ओके, 6000 एका वर्षाचं त्याला डिवाईड केलं आपण 12 महिने, कारण 12 महिने आहे एका वर्षाचे, 500 एका महिन्याचं, आपल्याला हवंय 9 महिन्यांचं, ते आले 4500. सो 4500 या ठिकाणी ॲड केले, 64,500 अमाऊंट इथे घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला इकडे चेंज करून घेणं अपेक्षित आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो इंटरेस्ट आहे 9 मंथचा घेतोय आपण ओनली 4500, कारण एक वर्ष आपण पूर्ण यूज केलेलं नाही. सो इंटरेस्ट ओनली फॉर 9 मंथचा आहे, 9 मंथ. सो 9 मंथचा इंटरेस्ट आहे 4500, एका वर्षाचा 6000 आणि 9 महिन्याचा 4500 ओनली, तेवढाच आपण घेणार आहोत, कारण इथे डेट दिलेली आपल्याला, डेट दिली नसती तर पूर्ण 6000 जो इंटरेस्ट येतोय तो आपण घेतला असता. नेक्स्ट पुढे जातोय वेअर हाऊस रेंट. सो वेअर हाऊस मीन्स इट इज रिलेटेड टू दी फिनिश गुड. आपण जे फिनिश गुड तयार झालेला जो पक्का माल असतो तो स्टोअर करण्यासाठी जे गोडाऊन आपण यूज करतो त्याला वेअर हाऊस म्हणतो. सो गोडाऊनचं जे भाडं आहे दॅट इज वेअर हाऊस रेंट. आणि वेअर हाऊसचं रेकॉर्ड होणार आहे, वेअर हाऊस रेंट हे जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला आपण येतोय टू वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस रेंटची अमाऊंट आहे 6000, कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही त्यावरती. ओके, सो वेअर हाऊस रेंट 6000 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे.
या पद्धतीने ट्रायल बॅलन्स डेबिट साईड आपली पूर्ण झालेली आहे. आपण जातो ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईडला. ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईडला फर्स्ट दिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल. कॅपिटल रेकॉर्ड होतं लायबिलिटी साईडला. जातोय आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. इथे घेतोय कॅपिटल, अर्थात कॅपिटल हे दोन पार्टनरचं सेपरेटली दिलेलं आहे. आपण सेपरेटली घेणार आहोत इनर कॉलममध्ये. सुरुवातीला घेतोय पार्टनर्स कॅपिटल ऑफ सतीशचं कॅपिटल घेणार आहोत. इनरला घेणार आहोत आपण, कारण त्याच्यावरती नेट प्रॉफिट आपल्याला ऍड करायचं आहे. सो सतीशचं कॅपिटल आहे 1,20,000. इनरला घेण्याचं रिझन म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऍड जो काय नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो होणार आहे तो आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर सेकंड पार्टनर जो आहे प्रदीप, त्याचं कॅपिटल आपण घेतोय बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. सेपरेटली दोन दोन लाईन आपण त्या ठिकाणी सोडतोय. सतीशचं इनरला घेतलंय आणि इनरला घेऊन त्या कॅपिटल मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट ऍड करायचं आहे. त्यासाठी आपण दोन लाईन सोडून दिल्या आहे. प्रदीपचं कॅपिटल घेतोय. प्रदीपचं कॅपिटल आहे 90,000. आपण इथे घेणार आहोत 90,000 इनरलाच घेणार आहोत. इथे देखील पण नेट प्रॉफिट जो असेल तो ऍड करणार आहोत. ऍड नेट प्रॉफिट, त्यासाठी आपण दोन लाईन सोडून देणार आहोत. पुढे जातो कॅपिटल आपण पूर्णपणे रेकॉर्ड केलं आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. नेक्स्ट जातो पुढे सेल्स. सेल्स रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. तर आपण म्हणणार आहोत बाय सेल्स. सो अमाऊंट ऑफ सेल्स कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही आहे सेल्सवरती. आउटरला घेऊन टाकतोय 4,30,000. 4,30,000 आपण पूर्णपणे या ठिकाणी रेकॉर्ड करून टाकणार आहोत. 4,30,000. पुढे जातोय सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आपण त्याचं रेकॉर्ड करणार आहोत. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड तिथे घेतोय आपण सन्ड्री क्रेडिटर्स. संडे क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट नाही आहे. पूर्ण अमाऊंट दॅट इज 85,000 आपण आउटर कॉलमला घेऊन टाकणार आहोत. नेक्स्ट आहे डिस्काउंट. आपण डिस्कस केलं आहे ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईडला दिलेला डिस्काउंट म्हणजे इन्कम आहे आणि सर्व इन्कम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला जाणार आहे. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय डिस्काउंट. सो अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज 3,500. आपण या ठिकाणी 3,500 रेकॉर्ड केलेलं आहे क्रेडिट साईडला. त्या पद्धतीने ट्रायल बॅलन्स पूर्ण रेकॉर्ड झालेला आहे. लास्ट आपण आता ऍडजस्टमेंट चेक करतोय फक्त आणि आपला प्रॉब्लेम संपतोय. सो ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट या ठिकाणी दिलेली आहे. द क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 80,000. ऍडजस्टमेंटचा दोन इफेक्ट होणार आहे. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट नंबर फर्स्ट होणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. पुन्हा सांगतो मी, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट होतोय ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक त्याची अमाऊंट आहे 80,000. त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करून टाकणार आहोत. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीट असेट साईड. बॅलन्स शीट असेट साईडला घेणार आहोत क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 80,000 या पद्धतीने आपण रेकॉर्ड केलेलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट झाली आहे. सेकंड ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्याचबरोबर थर्ड ॲडजस्टमेंट नंबर 4 राहिलेली आपली. मेंटेन आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती आरडीडी आपण कॅल्क्युलेट करत आहोत. सो सन्ड्री डेटर्स ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलं आहे बॅलन्स शीट असेट साईडला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेटर्स 45,000. त्यातून लेस करत आहोत. लेस आरडीडी लेस आरडीडी
5% सांगितलेले आरडीडी, श्रावण आरडीडी 5% आरडीडी ऑन सनरेडेटर्स 45,000 आहे सनरेडेटर्स, त्याच्यावरती आपण काढणार आहोत 5%. सो 45,000 × 5% सांगितलेलं 5/100 दॅट इज 2,250. सो 2,250 या ठिकाणी आरडीडी आलेले, आरडीडी मायनस होणार आहे 45,000 मायनस आरडीडी आपण कॅल्क्युलेट केली 5%, 45,000 वरती ते आहे 2,250. मायनस करणार आहोत 45,000 मायनस 2,250, जी काही अमाऊंट आहे 42,750 आउटर कॉलमला घेणार आहोत आपण 42,750. या पद्धतीने ऍडजस्टमेंट नंबर सेकंडचा इफेक्ट नंबर फर्स्ट झालेला आहे. आरडीडी आहे, आरडीडीचं रेकॉर्ड आपण करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस डेबिटला येणार आहोत 2 आरडीडी. आउटर कॉलमला घेणार आहोत आरडीडीची अमाऊंट 2,250. आपण चेक करून घेऊया. सो आरडीडी आहे या ठिकाणी 2,250, जी आरडीडीची अमाऊंट आहे 2,250 ती आपण घेतोय. त्या पद्धतीने सर्व ॲडजस्टमेंट्स आपल्या रेकॉर्ड झालेल्या आहेत. जस्ट क्लोज करणार आहोत आपण. क्लोजिंग लक्षात ठेवायचं आहे, क्लोजिंगला आपण स्टार्ट करत आहोत ट्रेडिंग अकाउंटपासून. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड आपण एकदम मॅच करणार आहोत. तर क्रेडिट साईडचं जे टोटल आहे दॅट इज 5,10,000. क्रेडिट साईडची टोटल येते आपली 5,10,000. डेबिट साईडची चेक करतोय आपण, डेबिट साईडची टोटल आली 2,96,000. 2,96,000 ही टोटल आहे, अर्थात डेबिट साईडची टोटल कमी आहे आणि क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. जेव्हा क्रेडिट जी टोटल जास्त आहे, जी टोटल जास्त असणार आहे ती टोटल आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. 5,10,000 की जी क्रेडिटची टोटल आहे ती जास्त आहे, त्यामुळे तीच टोटल आपण डेबिट आणि क्रेडिटला घेऊन टाकणार आहोत. सो 5,10,000 जी क्रेडिटची टोटल आलेली आहे तीच आपण दोघेही साईडला घेतलेली आहे. डिफरन्स आपण फाइंड आउट करतोय. जो डिफरन्स येईल अर्थात तो क्रॉस प्रॉफिट असणार आहे. जेव्हा क्रेडिट साईड जास्त असते तेव्हा येणारा डिफरन्स म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. सो ग्रॉस प्रॉफिट, तर ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी बघूया आपण. डेबिटची टोटल आहे 2,96,000. सो 5,10,000 की जी क्रेडिटची टोटल आहे यातनं आपण मायनस करत आहोत डेबिटची टोटल 2,96,000. जे ॲन्सर आहे आता येत आहे 2,14,000 हा आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. सो ग्रॉस प्रॉफिट कसं येतं लक्षात घ्यायचं आहे. जी टोटल जास्त आहे ती आपण दोघंही साईडला लिहून घेणार आहोत. क्रेडिट साईड जास्त आहे, लिहून घेतली आपण दोघंही साईडला आणि त्या पद्धतीने त्यातनं डेबिट साईडची टोटल की जी 2,96,000 आली होती ती मायनस केली आणि आपल्याला जो डिफरन्स आला दॅट इज ग्रॉस प्रॉफिट. सो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. ग्रॉस प्रॉफिट येतोय 2,14,000. ग्रॉस प्रॉफिटचा रेकॉर्ड होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईडला आपण येतोय बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट जी अमाऊंट आहे तीच ॲज इट इज आपण घेणार आहोत. बाय ग्रॉस प्रॉफिट 2,14,000. ना आपण आता क्लोज करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून खाली जो भाग सुरू होतोय आपण येलो मार्क केलेला आहे, तिथून वरती जो आहे ट्रेडिंग अकाउंट आणि खाली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडची आपण टोटल करतोय दॅट इज 2,22,000. सो 2,22,000 ही क्रेडिटची टोटल आहे. डेबिटची चेक करतोय आपण, डेबिटची टोटल येते 66,000 म्हणजे क्रेडिट साईड जास्त आहे. जी टोटल जास्त आहे ती आपण घेणार आहोत
22,000 जो डिफरन्स येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो डिफरन्स येणार आहे त्या डिफरन्सला आपण म्हणणार आहोत टू नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट या ठिकाणी जो नेट प्रॉफिट येणार आहे नेट प्रॉफिट जेवढे पार्टनर्स असतील आता या ठिकाणी आपले दोन पार्टनर्स या दोन पार्टनर्समध्ये आपल्याला डिवाइड करणं अपेक्षित आहे त्यामध्ये फर्स्ट पार्टनर आहे प्रदीप सो पार्टनर्स आपण जे दोन पार्टनर्स आपण चेक करतोय पार्टनर्स कोण कोण आहेत सतीश आहे फर्स्ट पार्टनर सो नेट प्रॉफिटचं 50% पार्ट कारण इक्वल पार्टनर आहे सतीशला जाणार आहे आणि 50% पार्ट जो आहे तो प्रदीपला जाणार आहे सो जे पार्टनर्स असतील त्यांना रेशोमध्ये आपण डिवाइड करतोय डेबिट साइडची टोटल आपण चेक करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड याचे टोटल आलेले आहे 66,000 हे 66,000 आपण 222,000 मधनं मायनस करणार आहोत 222,000 वजा 66,000 की जी डेबिटची टोटल आहे 156,000 हा आपला नेट प्रॉफिट आहे सो नेट प्रॉफिट येतोय 156,000 156,000 आपण दोघांमध्ये डिवाइड करणं आहे कारण इक्वल पार्टनर आहे त्यामुळे 156,000 भागिले 2 78,000 हा सेपरेटली सतीशला जो प्रॉफिट होतोय 50% 78,000 आणि प्रदीपला जो पोर्शन मिळतोय प्रॉफिटचा तो देखील 78,000 या पद्धतीने 50-50 आपण दोघांमध्ये डिवाइड केले 78,000 78,000 सो नेट प्रॉफिट दोघांमध्ये डिवाइड करणार आहोत आपण नेट प्रॉफिटचा सेकंड इफेक्ट जो होणार आहे आपण या ठिकाणी ॲड म्हटलं होतं बघा कॅपिटल घेतला होता 37,20,000 की जे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे यात ॲड होणार आहे नेट प्रॉफिट आत्ताचं अमाऊंट बघितले आपण 78,000 ही नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे सो सतीशचा टोटल जो पोर्शन होणार आहे 120,000 प्लस 78,000 त्याचे टोटल करतोय आपण 120,000 प्लस 78,000 सॉरी एक मिनिट 120,000 प्लस 78,000 या ठिकाणी टोटल ओके सो सतीशचे कॅपिटल आहे 120,000 ॲड नेट प्रॉफिट 78,000 सो टोटल कॅपिटल ऑफ द सतीश इज 198,000 120,000 त्यात आपण 178,000 नेट प्रॉफिट ॲड करणार आहोत दोघांची टोटल झाली 198,000 सेम प्रदीप जो आपला पार्टनर आहे त्याचं ओल्ड कॅपिटल होतं 90,000 त्यामध्ये आपण ॲड करतोय प्रॉफिट 78,000 दोघांची टोटल झाली 168,000 सो या पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल आपण घेणार आहोत दोघांचे सेपरेटली टॅली करतोय आपण ॲसेट साईडची टोटल अगोदर करणार आहोत ॲसेट साईडची टोटल येते 453,500 सेम लायबिलिटी साईडची आपण टोटल करतोय लायबिलिटी साईड देखील टोटल येते 453,500 सो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आणि असेट साईड मस्ट बी इक्वल यायला पाहिजे सेम यायला पाहिजे सो 453,500 453,500 या पद्धतीने आपलं बॅलन्स शीट टॅली होत आहे थँक्यू